काँग्रेस पक्षात सुधारणा न झाल्यास मुंबईच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महात्मा गांधी भवनासमोर 8 दिवसाचे अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याचे डॉ बसवराज बगले यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील हुकुमशाही निष्क्रियता आणि बेबंदशाहीकडे पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधण्यासाठी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ बसवराज बगले यांनी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापुरातील काँग्रेस भवनसमोर अन्नत्याग आणि आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. महात्मा गांधी यांनी ज्या काँग्रेस पक्षाची सुरुवात केली आहे त्या परंपरेला छेद जातोय अशी भीती आम्हाला वाटत आहे. सुशील कुमार शिंदे यांना आम्ही दैवत मानतो. काँग्रेस पक्षाची प्रतिमा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात त्यांनी आचार विचार आणि संस्कारांनी रुजवली, परंतु त्यांची पुढची पिढी मात्र सोलापूर शहरात काँग्रेस सक्षम करण्यास पक्ष वाढवण्यास अपयशी ठरते की काय अशी शंका येत आहे आणि वस्तुस्थिती त्या पद्धतीने दिसत आहे. एक काळ असा होता सोलापूर जिल्ह्यातल्या 11 मतदारसंघात 11 आमदार इंदिरा काँग्रेस पक्षाचे राहायचे. एक गणपतराव देशमुख साहेबांचा अपवाद सोडला तर 10 आमदार काँग्रेस पक्षाचे राहायचे. आज 10ची संख्या 1 आलेली आहे. हे आमच्या पक्षाचं दुर्दैव आहे. ते कुणामुळं आलं, अशी परिस्थिती का झाली, कुणाच्या पायगुणानं काँग्रेसची वाताहत चाललेली आहे, याचं आत्मपरीक्षण आम्ही तुम्ही करण्याचं गरजेचं आहे. म्हणून काँग्रेसमधल्या अलीकडच्या मनमानी प्रवृत्तीचा, माझंच खरं म्हणणाऱ्या प्रवृत्तीचा आणि जे लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठे होत आहेत त्यांनी सक्षम कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांना न्याय न देण्याची जी भूमिका अवलंबतात त्यामुळं पक्ष कुठेतरी रसातळाला जातो की काय अशा प्रकारच्या चर्चांना ऊत आलेलं आहे. जनसामान्यांच्या योजना शासनाकडून मिळालेल्या ज्या आहेत त्या राबवल्या जाव्यात या प्रार्थनेसाठी मी आत्मक्लेश करून अन्नत्याग करून माझ्या काँग्रेस भवनमध्ये या ठिकाणी आज दिवसभर आत्मक्लेश करतो आहे. एक काळ असा होता सोलापूर जिल्ह्यात 10 आमदार काँग्रेसचे असायचे. आज 10ची संख्या 1 आली आहे. हे आमच्या पक्षाचे दुर्दैव आहे. ती संख्या कोणामुळे आली, अशी परिस्थिती का झाली, कोणाच्या पायगुणामुळे काँग्रेसची वाताहत चाललेली आहे याचं परीक्षण करणे गरजेचे आहे. म्हणून काँग्रेसच्या अलीकडच्या मनमानी प्रवृत्तीचा, माझंच खरं म्हणणाऱ्या प्रवृत्तीचा जे लोकप्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठे होत आहेत त्यांनी सक्षम कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून न्याय न देण्याची भूमिका घेतल्याच्या विरोधात डॉ बसवराज बगले यांनी अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलनास सुरुवात केली आहे. सोलापूरच्या लोकप्रिय स्वरांजली चॅनलसाठी प्रभाग निहाय, वार्ताहर प्रतिनिधी, जाहिरात प्रतिनिधी व जिल्हास्तरीय तालुका प्रतिनिधी नेमणूक करणे आहे. स्वरांजली मराठी व तेलुगू साठी वृत्त निवेदक. निवेदिकासाठी संपर्क साधा 0217-3591-231.